अपोलिया हिता जो असे जागता, अपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। कुली कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। कुली कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया। त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केले स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वन दुसरे चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदंभोज तेजस्पुर दिग्प्रदेश, विधींद्रादिदेव सदा स्तूयमानम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। भक्ति वैराग्य ज्ञान तिन मूर्तिमंत जवळी, द्वंद्वातीत शांति क्षमा दया ब्रह्मचारी कली, धन मान गृह देह आशान से जा तिळवरी। ऐसे संत नारायण बाबा त्यांची मी नमन करी। वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती, गरजडीत गते गाई, गरजडीत गते गाई।
आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। कुली कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। अच्छा, पवित्र कीर्तना करिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाल आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरु, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रंगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबा राय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयाचा सुंदर असा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबा राय या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, ज्याने आपल्या जीवनामध्ये हित साधलंय, अशा हित साधणाऱ्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या भगवत भक्ताच्या साधकाच्या मनुष्याच्या आई वडिलांना तुकोबा राय आजच्या अभंगात धन्यता देतात। विठ्ठला विठ्ठला नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोपराय अखिल विश्वाच्या पारमार्थिक उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून सर्व संत महंत महाराज मंडळी सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र सोन्ना गावातील प्रत्येक वर्षाप्रमाणे चालू असणारा हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही आज दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने याही वर्षी म्हणजे 3 वर्षापूर्वी पहिल्या वर्षी मी आलो होतो, त्यावर्षी अभंग घातला होता अण्णा साधा वया भक्तिक आज उग उजळणी तुमची, गेल्या वर्षी आलो अभंग घातला होता आपण हे तो एक संताठ आहे आणि यावर्षी पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा चार चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे। समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने गावातील सर्व तरुण मंडळीच्या वतीने मला रमेश महाराजांनी फोन केला आणि फोन केल्यानंतर सांगितलं म्हणले पहिला फोन तुम्हालाच केला आहे, तुमचा कोणता दिवस घालायचा म्हणलं 10वा सोडून कोणता घाला मला काय अडचण नाही म्हणजे ते असं नाही म्हणले उगो उगो म्हणायलो मी, त्यांनी फोन केला म्हणले महाराज तुमची कोणती तारीख घ्यायची, मी त्यांना सांगितलं मी दुसऱ्या दिवशी येईल आणि म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आहे। अतिशय गोड वातावरण आपल्या या कीर्तनासाठी सप्ताहासाठी उपलब्ध आहे, गोड अशी साऊंड सिस्टम आहे आणि महाराष्ट्रातील ही सर्व दिग्गज स्टार कलाकार मंडळी आपल्या या कीर्तनासाठी सप्ताहासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मृदंगवर्ती आज ज्यांची साथ आहे, अतिशय कमी वयामध्ये विको थोडा कमीच राहू द्या आवाज पण कमीच राहू द्या थोडा फक्त स्पष्ट येऊ द्या, अतिशय कमी वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पखवाजाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी एक आपलं आगळंवेगळं असं नाव प्रस्थापित केलं रुजवलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी वयामध्ये जर पखवाजामध्ये कोणी मोठं नाव केलं असेल तर ते म्हणजे आमचे भरत महाराज पठाडे। नारदाच्या गादीवर उभाय मी महाराज, भगवंत अशी कला एखाद्याला देत असतो 24-24 आणि 12-12 तास रियाज करणारे माणसे आज कुत्रही चरित नाही त्यांना, असे बी बरेच आहेत नाहीत का, बरेच आहेत ना असे बी, भगवंत कोणाला तरी अशी कला देत असतो आणि ती कला आमच्या भरत महाराजांना मिळाली। आमच्या माजलगाव तालुक्याचं भूषण आपल्या बीड जिल्ह्याचं वैभव
भरत महाराज पठाड़े अण्णा या ठिकाणी आज कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे। दुसरी मृदंगाची ज्यांची साथ आहे, आपल्याच गावचं एक रत्न, आपल्या वडवणी तालुक्याचं भूषण असणारे, त्यांनी सुद्धा भरत अण्णा सोबत राहून 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 भरत अण्णाच्या हातावर हात आणलाय। अतिशय कमी वयामध्ये सोपं नाही महाराज, जेवढे जगदाळे गुरुजीने त्यांना शिकवलं नाही तेवढं भरत अण्णांना शिकवलंय। खरंच ते मान्य करतात, स्वतः ते मान्य करतात महाराज। भरत अण्णा सोबत पखवाचा वाजवायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही ना महाराज। अतिशय गोड तयारी केली आमचे माऊली महाराज खोटे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे। गायनाच्या साथीसाठी आता ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली, असे माझे जीवलग मित्र, नगर जिल्ह्यामध्ये महाराजांचं गाव आहे, असे आमचे हरिभक्त परायण गायनाचार्य, मंद्र मध्य आणि तार सप्तकामध्ये भगवंतांनी ज्यांना गोड असा आवाज दिलाय, असे आमचे संपत महाराज दानवे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे। दुसरी ज्यांची गायनाची साथ आहे, आपल्याच बीड जिल्ह्याचं भूषण असणारे आमचे गायनाचार्य, अतिशय गोड आवाज, कीर्तनाला पोषक अशी ज्यांची साथ, कुठं कोणतं प्रमाण द्यायचं त्या प्रमाणाला कशी चाल लावायची हे ज्ञान ज्यांच्याकडे आहे, असे आमचे जीवलग मित्र गायनाचार्य श्रीराम महाराज पांचाळ, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे। तिसरी ज्यांची गायनाची साथ आहे, माझे अतिशय जीवलग मित्र, म्हणजे 2009 पासून आमची ओळख आहे, हे माऊली महाराजाची त्यांची नंतर ओळख झाली, आमच्या दोघाची अगोदर ओळख आहे, असे गायनाचार्य आमचे संगीत विशारद संगीत अलंकार भागवत महाराज सांगळे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे। गावातून पंचक्रोशीतून आलेली सर्व भजनी मंडळी, बहुसंख्य माता मावल्या, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। बरोबर 9:45 कीर्तन सुरू झालं, 11:45 आपल्याला भैरवीसह कीर्तन आपलं संपलेलं असेल, आता जवळजवळ 9:30 9:45 काटा चाललेलं आहे, 1.25 तास माझ्याकडे शिल्लक आहे। विनंती तुम्हाला एकच आहे, हातानं अजिबात टाळी वाजू नका, तोंडानं विठल विठल काय शेवट म्हणू नका, फक्त एक करा, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका, विठ्ठल ज्यांच्या आशीर्वादातून आपला हा सप्ताह समापन होतोय। आज कीर्तन ऐकण्याकरता जिजा या ठिकाणी उपस्थित आहेत, की आपल्या गावातील सप्ताहाची सुरुवात मला वाटते जिजांनीच केलेली आहे। या माणसांनी परमार्थ टिकून ठेवलाय महाराज, या त्या काळामध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ कोणीही करेल, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी परमार्थाची मोठी जडणघडण केली, ज्या गावाला कधी टाळही वाजत नव्हता, ज्या गावाला कीर्तन काय असतं हेही माहीत नव्हतं, अशा गावाला ज्यांनी परमार्थाचं आमंत्रण दिलं, आज त्या परमार्थाला सोन्याचे दिवस आलेत। जिजासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, जिजाच्या चरणी माझं वंदन आहे। आपल्या कीर्तनात कोणालाच नाराज करीत नाही ना अण्णा, नाराज 2 तासाचा कार्यक्रम आहे, कोणाकोणाला नाराज करायचे? मी एका कराडला कीर्तन केलं, कराडला, आणि कीर्तन झाल्यानंतर लोक माझ्याकडे आले, म्हणले महाराज नंबर 1 कीर्तन झालं, तुमची तारीख लगेच लिहून द्या। मी म्हणलं लगेच घ्या, पण सिस्टीम बदला, कारण सिस्टीम कशी होती चांगली नव्हती, मला आवडली नाही। मी म्हणलं माझी तारीख घ्या, पण पुढल्या वर्षी सिस्टीम बदला, लोकांनी मलाच बदलीलं, सिस्टीम तीच ठेवली, तेव्हापासून मी सिस्टीम कोणाची असू नाराज करीत नाही महाराज। विठ्ठला सज्जन आहोत, चिंतन म्हणून जो अभंग आपण सेवेकरता निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबारांचा, आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर ज्याने आपल्या जीवनामध्ये हित साधले, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, तुकोबाराय बोलतात धन्य माता पिता तयाचिया। या अभंगाचं जर आपण थोडं बारकाईने चिंतन केलं तर हा अभंग भागवत महाराज 3 पद्धतीने आपल्याला सोडवता येतो। अभंगाच्या पहिल्या चरणातून सुद्धा अभंग सोडवता येतो, अभंगाच्या दुसऱ्या चरणातूनही सोडवता येतो, आणि अभंगाच्या शेवटच्या चरणातूनही हा अभंग सोडवता येतो। तुकोबाराय म्हणतात जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाचिया, ज्या घरामध्ये कुलवान मुलं मुली जन्माला येतात, धन्य माता पिता तयाचिया, ज्यांचा हरिक देवाला वाटतो, धन्य माता पिता तयाचिया, ज्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण होतं, धन्य माता पिता तयाचिया, आणि जे अखंड विठोबाचं चिंतन करतात, धन्य माता पिता तयाचिया। आणि दुसऱ्या चरणातूनही या अभंगामध्ये प्रवेश करता येतो। तुकोबाराय बोलतात
जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तयाचा हरिक वाटे देवा। ज्या घरामध्ये कुलवान मुलं मुली जन्माला येतात तयाचा हरिक वाटे देवा। ज्या घाता घरामध्ये गीता भागवताचं पारायण होतं तयाचा हरिक वाटे देवा। जे अखंड विठोबाचं चिंतन करतात तयाचा हरिक वाटे देवा। असाही अभंग सोडवता येतो आणि अभंगाच्या तिसऱ्या चरण शेवटच्या चरणातूनही हा अभंग आपल्याला सोडवता येतो। तुकोबाराय बोलतात जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। ज्या घरामध्ये कुलवान मुलं मुली जन्माला येतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। ज्यांचा हरिक देवाला वाटतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। ज्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण होतं तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। जे अखंड विठोबाचं चिंतन करतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। असा तीन पद्धतीनं अभंग सोडवता येतो। पण आज आपल्याला अभंग सोडवायचा आहे धन्य माता पिता तयाची विठ्ठला विठ्ठला बोलतात। त्या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहेत। मग सुरुवातीला नेमकं आपल्याला हित म्हणजे काय कळालं पाहिजे, हित म्हणजे नेमकं काय? तर तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबाराय बोलतो हित ते करावे देवाचे चिंतन। देवाचं चिंतन करणं म्हणजे हित साधणे, संप्रदायासाठी जगणं म्हणजे हित साधणे, देशासाठी जगणं म्हणजे हित साधणे। अनेक गोष्टीतून आपल्याला हित साधता येतं, फक्त ते साधता आलं पाहिजे। आणि भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह त्याच्याकरताच दिलेला आहे। या मृत्यूलोकात आपल्याला हा नरदेह मिळाला आहे फक्त हित साधण्याकरता मिळालेला आहे। नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती। उत्तम सार आणि उत्तम साधन मिळवण्याची ताकद या जन्मात आहे, ती पुन्हा पुन्हा मिळत नसते, वारंवार मिळत नसते। अनेक जन्म आपल्याला या मृत्यूलोकात पाहायला मिळतात, परंतु बाकीच्या जन्मामध्ये जे आपल्याला करता येत नाही ना, ते या मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्याला करता येतं। वडवणे आपल्याला जवळ आहे, माझ्याकडे लक्ष द्या, वडवणे आपल्याला जवळ आहे। वडवणीसारख्या शहराच्या ठिकाणी एखाद्या सोन्याच्या दुकानामध्ये एखादा दरोडा पडला, दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरला बातमी येते वडवणी येथे सोन्याच्या दुकानामध्ये एक जबरी दरोडा पडला, 20 लाखाचं सोनं चोरीला गेलं। आपण ती बातमी वाचतो, बातमी वाचल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं, वाईट झालं वाईट झालं। पण त्याच बातमीच्या खाली पुन्हा कंसामध्ये दुसरी एक बातमी असते, काय बातमी असते? वडवणी येथे सोन्याच्या दुकानामध्ये जो जबरी दरोडा पडला त्या दरोड्याचा शोध घेण्यासाठी आपल्या बीडचे नाही, पुण्याचे नाही, तर खास मुंबईचे पोलीस बोलवण्यात येणार आहेत। मग ते पोलीस मुंबईवरून निघणार, आपल्या वडवणीला येणार, मग त्या पोलिसांचा शोध सुरू होणार। आज या गल्लीला, उद्या त्या गल्लीला, परवा त्या गल्लीला, असं शोध लावता लावता 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, चोर काय सापडत नव्हता, शोध काय लागत नव्हता। पुन्हा 3 महिन्यानंतर पेपरला बातमी आली वडवणी येथे सोन्याच्या दुकानामध्ये जो जबरी दरोडा पडला होता त्या दरोड्याचा शोध मुंबई पोलिसांना न लागल्यामुळे, त्यांच्याकडून ते काम न झाल्यामुळे आता त्या दरोड्याचा शोध घेण्यासाठी पुण्यावरून खास स्पेशल श्वान पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। श्वान म्हणजे काय? कुत्रा, कुत्रा कळतंय ना? हा, श्वान म्हणजे कुत्रा। बरेच कुत्रे टेम्पो मध्ये बसवले पुण्याला, टेम्पो आपल्या वडवणीला आला आणि वडवणीला टेम्पो आल्यानंतर कुत्रे खाली उतरले आणि कुत्र्याचा शोध सुरू झाला। आज या गल्लीला, उद्या त्या गल्लीला, परवा त्या गल्लीला, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी कुत्र्यानं चोर शोधून काढला। कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी। म्हणजे जे माणसाला जमलं नाही ते कोणी केलं? कुत्र्याने केलं। म्हणजे जो माणूस करू शकत नाही ते कोणी करून दाखवलं? कुत्र्याने करून दाखवलं। पण याच्यातून आपल्याला एक शिकायचं, कुत्रा जरी चोरीचा शोध लावू शकत असेल, कुत्रा जरी चोराला शोधू शकत असेल, पण कुत्रा भजन करू शकत नाही, कुत्र्याला भजन करता येत नाही। कुत्रा शोध लावू शकतो, चोराला सापडू शकतो, पण कुत्रा भजन करू शकत नाही। भजन करण्याकरता, हित साधण्याकरता मिळालेला एकच जन्म आहे, तो म्हणजे हा याच देही देवाचे भजन, याच देही घर।
अतिशय गोड प्रमाण दिलं बघा महाराजांनी. तुकोबाराय बोलतात, याची देही गडे देवाचे भजन. विको द्या ना त्याला, आवाजच येत नाही. याची देही गडे देवाचे भजन आणि कहेताना नाही कोटे. तुकोबाराय बोलतात बाकीच्या जन्मामध्ये ज्ञान नाही. मनुष्य जन्माला आल्यानंतर भजन करता येतं, पण कुत्रा भजन करू शकत नाही. असं कधी तुम्हाला पाहायला मिळालं का? आपल्या वडवणीवरून पंढरपूरला गाढवाची दिंडी निघाली असं कधी झालं का? किंवा रेडे पारायणाला बसले असं ऐकण्यात आलं का? किंवा बऱ्याच मांजरा एकत्रित आल्या आणि रौप्य महोत्सव साजरा केला असं झालं का कुठं? नाही. म्हणा, मांजरा भजन करू शकत नाहीत, रेडे पारायणाला बसू शकत नाहीत, गाढवाची दिंडी जाऊ शकत नाही. दिंडीला माणसंच जाऊ शकतात, पारायण माणसंच करू शकतात, सप्ताह माणसंच करू शकतात. म्हणून बाकीच्या जन्मामध्ये हे ज्ञान नाही. हीच साधण्याकरता, भजन करण्याकरता या मृत्यूलोकात मिळालेला एकच जन्म, तो म्हणजे हा मनुष्य जन्म. पुन्हा पुन्हा मिळत नाही, वारंवार मिळत नाही. म्हणून या मनुष्य जन्माला आल्यानंतर आपलं हित कशात आहे हे माणसानं ओळखलं पाहिजे, आणि हिताच्या ठिकाणी नेहमी माणसानं जागा असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज, तुम्ही जागा व्हा जागा व्हा जागा व्हा, हिताच्या ठिकाणी जागा असं म्हणताय. आम्ही तर जागा राहूनच कीर्तन ऐकतोय, रोज आम्ही जागा राहून कीर्तन ऐकतोय. वर्षानुवर्ष आमच्या गावामध्ये सप्ताह चालतोय महाराज, प्रत्येक वर्ष आम्ही कीर्तन ऐकतो, जागा राहून आम्ही कीर्तन ऐकतो. पण ऐका, कीर्तन जरी तुम्ही जागा राहून ऐकत असाल, इथं जरी तुम्ही जागे असाल, पण महाराज बोलतात प्रत्येक जीवाला अज्ञानरूपी अंधकाराची गाढ झोप लागलेली. कशाची? अज्ञानरूपी अंधकाराची जीवाला गाढ झोप लागलेली, आणि या अज्ञानरूपी अंधकाराच्या गाढ झोपेतून जाग करण्याचं काम या विश्वामध्ये संतांनी केलेलं आहे. कितीतरी अभंग साधू संतांचे, की त्या अभंगाच्या द्वारे साधू संतांनी आपल्याला जाग केलेले. उठा जागे वारे, जय 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 जय
दिलं बघा महाराजांनी. तुकोबाराय आपल्याला हिताच्या ठिकाणी जागा व्हायला शिकवतात. उठा जागे वारे आता. आवाज येत नाही हो कि मला कसलंच काय कळायला गेले इथे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा. कितीतरी अभंग साधू संतांचे, कि त्या अभंगाच्या द्वारे साधू संतांनी आपल्याला जागा व्हायला शिकव. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या त्या नाडोनी बागा, चोर निजल्या त्या नाडोनी बागा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, बाईनो जागा, बाईनो जागा. कितीतरी अभंग आहेत महाराज की आपल्याला जागा व्हायला शिकवले. जग जोगी, जग जोगी, जाग जाग बोलती, जग जोगी, जग जोगी, जाग जाग बोलती. जागता जग देव राखा काही बाव, अवघा क्षेत्र पाळ पूजावास कळ. जग जोगी, जग जोगी, जाग जाग बोलती, जग जोगी, जग जोगी, जागे जाग बोलती. जागता जग देव राखा काही भाव, अवघा क्षेत्र सगळ्या अभंगाच्या द्वारे साधू संतांनी आपल्याला इतकं शिकवलंय की तुम्ही जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. तुम्ही म्हणाल महाराज साधू संत आपल्याला जागा राहायला शिकवतात, नेमकं जागा राहायचं कुठं? ऐका, या मृत्यू लोकात जीवन जगत असताना सात गोष्टीच्या ठिकाणी माणसानं नेहमी जागा असलं पाहिजे. किती गोष्टीच्या? सात गोष्टीच्या. कोणत्या कोणत्या सात गोष्टी ऐका. काकडा आपण सर्वजण म्हणतो, काकड्यामध्ये एक प्रमाण आलेले महाराज. सात गोष्टीच्या ठिकाणी माणसानं जागा असलं पाहिजे. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, स्वैरे. सात गोष्टीच्या ठिकाणी महाराज सांगतात माणसाने जागा असलं पाहिजे. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, स्वैरे, पिशून. इतकंच घ्यायचं बरं, पुढचं घेतलं की मग घोटाळा होतंय. ते आपल्या कामाचं नाही, इतकंच आपल्या कामाचं आहे. धनाच्या ठिकाणी माणसानं जागा असलं पाहिजे. दारा म्हणजे पत्नीच्या ठिकाणी माणसानं जागा असलं पाहिजे. पुत्राच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. जनाच्या ठिकाणी माणसानं जागा असलं पाहिजे. बंधूच्या ठिकाणी म्हणजे भावाच्या ठिकाणी माणसानं जागा असलं पाहिजे. स्वैरे, स्वैऱ्यांच्या ठिकाणी माणसानं जागा असलं पाहिजे. आणि पिशून, अशा या सात गोष्टीच्या ठिकाणी माणसाने काय असलं पाहिजे? जागा असलं पाहिजे. एक एक गोष्ट आपण आता पाहू. नंबर एकला धन. धनाच्या ठिकाणी माणसानं नेहमी जागा असलं पाहिजे. आता धनाचा विषय आलाय, आता धनावर बोलायचं कोणी? ज्याला बोलायचं ते ठरवून आलेला आहे. धनावर बोलायचं कोणी असा प्रश्न आहे, बरोबर आहे का नाही? धनाच्या ठिकाणी म्हणजे इथं नाही ठरवून आलो, तिकडे म्हणत असं दुसरीकडं इथं नाही ठरविले तरी जास्त द्यातच, काळजी करू नका. लक्ष देऊन ऐका. धनाच्या ठिकाणी माणसानं नेहमी जागा असलं पाहिजे. पैशाच्या ठिकाणी, धनाच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज धनाच्या ठिकाणी जागा राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर ऐका, कोणत्या मार्गाने आपण धन कमवतोय तिथं माणसाने जागा असलं पाहिजे. आणि मिळवलेलं धन आपण कुठं खर्च करतोय तिथं माणसाने जागा असलं पाहिजे. या दोनही गोष्टीच्या ठिकाणी माणसाने जागा असलं पाहिजे. कोणत्या मार्गाने कमवतोय, ज्या मार्गाने आपण धन कमवतोय तो मार्ग वाईट तर नाही ना.
ज्या मार्गाने आपण धन कमवतोय तो मार्ग चुकीचा तर नाही ना, ज्या मार्गाने आपण धन कमवतोय तो मार्ग पापाचा तर नाही ना। या ठिकाणी माणसाने काय असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे। आणि आपण कमवलेलं धन नेमकं आपण कुठं खर्च करतोय तिथं माणसाने काय असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे। दोन गोष्टीसाठी दोन उदाहरण देतो तुम्हाला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली सातारा साईडला जर कधी तुम्ही गेलात तर त्या सांगली सातारा पट्ट्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून होऊन गेले, लक्ष देऊन ऐका। त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून एक संस्था काढली। काय काढली? संस्था काढली। बहुजन समाजातील विद्यार्थी शिकला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थी शिकून मोठा झाला पाहिजे, प्रत्येकाला नोकरी लागली पाहिजे, प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून बहुजन समाजातील माळी असेल, धनगर असेल, कुंभार असेल, चांभार असेल, महार असेल, आदिवासी असेल, या सगळ्या समाजाच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक संस्था काढली आणि त्या संस्थेला नाव दिलं रयत शिक्षण संस्था। काय नाव दिलं? आत्ताची जी रयत शिक्षण संस्था आपण पाहतो ना, त्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत? कर्मवीर भाऊराव पाटील। का रयत शिक्षण संस्था नाव दिलं? कारण कर्मवीर भाऊराव पाटलांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरती फार प्रेम होतं। त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये कोणतीही एखादी गोष्ट केली की त्या गोष्टीला ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायचे म्हणून संस्था काढली। संस्थेला नाव दिलं रयत शिक्षण संस्था। अनेक विद्यार्थी ऍडमिशन घेऊ लागले, संस्थेमध्ये प्रवेश घेऊ लागले, संस्था सुरू झाली, विद्यार्थी अभ्यास करू लागले, विद्यार्थी शिकून मोठे होऊ लागले। पण ऐका, कर्मवीर भाऊराव पाटलांनी संस्था काढली म्हणून आजूबाजूच्या खेड्यातून त्या संस्थेवरती धान्य यायला लागलं, पोरांच्या जेवणासाठी धान्य यायला लागलं, कुणी पैसा द्यायला लागलं, कुणी धान्य द्यायला लागलं, संस्था जोमाने सुरू होती। पण योगा योगाने त्या काळामध्ये थोडासा दुष्काळ पडला। काय पडला? दुष्काळ पडला। आणि दुष्काळ पडल्यामुळं आजूबाजूच्या खेड्यातून जे धान्य येत होतं ना ते धान्य यायचं बंद झालं आणि त्या पोरांवरती, त्या संस्थेतील विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ आली। महाराज पोरं उपाशी राहू लागले पण कर्मवीर भाऊराव पाटील डगमगले नाहीत। स्वतःच्या पत्नीचं गळ्यातलं मंगळसूत्र कर्मवीर भाऊराव पाटलांनी मोडलं पण विद्यार्थ्याच्या जेवणाची सोय केली। पुढचं ऐका, मंगळसूत्र मोडून पोरांच्या जेवणाची सोय केली पण तितकं करून सुद्धा पोरांचं भागत नव्हतं। पुन्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या काकेमध्ये झोळी अडकवली, गावागावात जाऊ लागले। हो काकू, हो आत्या, हो ताई, तुमच्याजवळचं 10 किलो धान्य मला देऊ नका, तुमच्याजवळचं 5 किलो धान्य मला देऊ नका। मला माहिती आहे, जसा मला दुष्काळ आहे तसा तुम्हाला सुद्धा दुष्काळ आहे। तुमचं 10 किलो धान्य मला देऊ नका, 5 किलो धान्य मला देऊ नका, फक्त एक काम करा ताई, तुमच्या घरातलं मुठभर धान्य तुम्ही मला द्या। काय सांगायचे भाऊराव पाटील? तुमच्या घरातलं फक्त मुठभर धान्य मला द्या। आता मुठभर धान्य देणं प्रत्येकाला शक्य होतं, प्रत्येक माणूस मुठभर 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 धान्य देऊ लागला आणि प्रत्येकाचं मुठभर मुठभर धान्य गोळा करून आता पोरांची एक टायमाचं जेवण भागायला लागलं। पण एका टायमिंगला पोरांवरती जरा अडचणच यायला लागली। एका टायमाचं भागू लागलं पण एक टायमिंगला पुन्हा पोरं उपाशी राहू लागली। योगा योगाने त्या काळामध्ये साताऱ्याला एक सावकार होते, सावकार कुठून तरी त्या सावकाराच्या कानावरती वार्ता गेली की कुणीतरी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून आहेत। तसं का होतंय? आवाज एकदाच कमी होतोय, पुन्हा जास्त होतोय, पुन्हा कमी होतोय। त्या सावकाराच्या कानावरती वार्ता गेली की कुणीतरी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून आहेत, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी एक संस्था काढली आणि आज दुष्काळ पडल्यामुळं त्या संस्थेतील विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ आली। त्या सावकारानं कर्मवीर भाऊराव पाटलांना पत्र लिहिलं आणि पत्रातील मजकूर असा होता, श्री कर्मवीर भाऊराव पाटील, उद्याच्या पहिल्या बसने तुम्ही साताऱ्याला निघून येणे, तुम्हाला जेवढं धान्य लागतंय, तुम्हाला जेवढा पैसा लागतोय तेवढा देण्यात येईल, असं पत्र त्या सावकाराने लिहिलं। ते पत्र कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातामध्ये पडलं, ते पत्र भाऊराव पाटलांनी वाचलं, फार आनंद झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले, स्नान केलं, पहिल्या गाडीने साताऱ्याला आले, साताऱ्यामध्ये भाऊराव पाटील उतरले तोपर्यंत तिकडे त्या सावकाराने स्टेज दिलेलं होतं, असा मंडप दिलेला होता, 10-5 हजार लोक जमा केलेले होते, माईक सिस्टीम लावली होती, हारा आणले होते, तुरे आणले होते, फेटे आणले होते, खुर्च्या आणल्या होत्या, सगळं नियोजन सावकाराने केलं होतं। एका खुर्चीवरती कर्मवीर भाऊराव पाटलांना बसवण्यात आलं, त्यांच्या डोक्यावरती फेटा बांधण्यात आला, 10-5 हार गळ्यामध्ये घालण्यात आले आणि सावकारानं हातामध्ये माईक घेतला आणि सावकार बोलू लागला। सावकार काय बोलू लागला? सावकार सांगू लागला, पाटील, ओ पाटील, तुमच्यासारखी
दुसऱ्यासाठी जगणारी माणसं या देशामध्ये खूप कमी आहेत पाटील. तुम्ही दुसऱ्यासाठी जगताय पाटील. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून तुम्ही संस्था काढली पाटील. अहो स्वतःच्या पत्नीचं मणिमंगळसूत्र मोडून तुम्ही या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली पाटील. तुमच्यासारखा माणूस मी पाहिला नाही पाटील. तुमच्यासारखी माणसं दुसऱ्यासाठी जगणारी फार कमी असतात पाटील. ऐका हो पाटील, काळजी करू नका पाटील. कितीही मोठा दुष्काळ पडू द्या, कितीही धान्य लागू द्या, जोपर्यंत दुष्काळ आहे ना पाटील तोपर्यंत तुम्हाला धान्य देण्याचं काम माझं आहे. तुम्हाला कितीही धान्य लागू द्या, तुम्हाला कितीही पैसा लागू द्या, लागेल तेवढा पैसा, लागेल तेवढं धान्य मी तुम्हाला देण्याकरता तयार आहे पाटील. मी तुम्हाला धान्यकरता देण्याकरता तयार आहे, पण माझी एक आट आहे. काय सांगितलं सावकारान? मी धान्य देण्याकरता तयार आहे, पण माझी काय एक आट आहे. आट म्हणलं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. पूर्वीचे लोक आटीला वचनाला भ्यायचे महाराज. इज्जत जायची म्हणलं भी वाटायचं लोकायला. आता ॲटमच राहिला नाही इज्जत नावाचा. ज्यानं आपलाच मोबाईल हाणलेला असते का आदल्या दिवशी ते आपल्या पुढं सकाळी हॅलो मोबाईल आपलाच असते. इज्जत बिज्जत काय राहिली नाही महाराज. पूर्वीच्या काळामध्ये आटीला वचनाला लोक घाबरायचे. सावकारानं सांगितलं माझी एक आट आहे. आटे म्हटल्याबरोबर कर्मवीर भाऊराव पाटलांनी वर पाहिलं आणि भाऊराव पाटील त्या सावकाराला सांगू लागले हो सावकार तुमची आट अगोदर सांगा. धान्य नंतर द्या, पैसा नंतर द्या, पण अगोदर तुमची आट काय आहे ते मला सांगा. सावकाराने सांगितलं पाटील माझी आट काय फार अवघड नाही. माझी आट काय फार अवघड नाही. माझी आट अत्यंत सोपी आट आहे. काय आहे? सावकार सांगू लागला माझी एकच आट आहे. माझी आट इतकीच आहे. तुम्ही बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून जी संस्था काढली ना, आणि तुम्ही तुमच्या संस्थेला जे रयत शिक्षण संस्था नाव दिले ना, फक्त ते रयत शिक्षण संस्था नाव काढून टाका आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला द्या. की ऐकल्याबरोबर कर्मवीर भाऊराव पाटलांचे डोळे लाल झाले. ताड 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 चालत गेले. गळ्यातले हार फेकून दिले. डोक्यावरचा फेटा काढून टाकला. सावकाराच्या हातातला माईक हातामध्ये घेतला आणि कर्मवीर भाऊराव पाटील त्या सावकाराला सांगू लागले ओ सावकार तुमचं धान्य तुम्हाला राहू द्या, तुमचा पैसा तुम्हाला राहू द्या सावकार. एखाद्या वेळेस हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलू शकतो. भाऊराव पाटील सांगू लागले सावकार तुमचं धान्य तुमच्या जवळ ठेवा, तुमचा पैसा मला नको, तुमचं धान्य मला नको. वेळ पडली तर हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलीन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी बदलणार नाही. मला याच्यातून तुम्हाला एक शिकवायचंय. सावकार पाटलांना धान्य देऊ लागला, सावकार पाटलांना पैसा देऊ लागला, पण धान्य देण्याच्या पाठीमागे पैसा देण्याच्या पाठीमागे सावकाराचा काय दळलेला होता? स्वार्थ दळलेला होता. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या ही गोष्ट लक्षात आली की मला जे धान्य मिळतंय, मला जो पैसा मिळतोय, मला जे धन मिळतंय, ते धन चांगल्या मार्गानं आलेलं नसून स्वार्थाच्या मार्गानं आलेलं आहे. वेळीच कर्मवीर भाऊराव पाटील जागे झाले. काय झाले? वेळीच जागे झाले. त्यांच्या लक्षात आलं मला जे धन मिळते ना, या धनाच्या पाठीमागं स्वार्थ दळलेला आहे. मग जसे वेळीच कर्मवीर भाऊराव पाटील जागे झाले ना, तसं महाराज म्हणतात आपण सुद्धा नेहमी धनाच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? जागा असलं पाहिजे. कोणत्या मार्गाने आपण कमवतोय? पैसा प्रत्येक माणसाने कमवला पाहिजे महाराज. पैशाशिवाय या जगामध्ये काय नाही. आज ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काय किंमत आहे? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पण आपण कोणत्या मार्गाने पैसा कमवतोय या गोष्टीला फार किंमत आहे. जोडणी
केलं बघा संपत महाराजांनी. तुकोबारा आपल्याला सांगतात, हा गोड नंबर एक, तुकोबारा आपल्याला सांगतात धन कमवत असताना कसं कमवायचं. जोडोनी या धन उत्तम व्यवहारी, चांगला व्यवहार करा, चांगल्या प्रकाराने, चांगल्या व्यवहाराने, चांगल्या मार्गाने माणसाने धन कमवलं पाहिजे. एक वाक्य सांगू दादा, माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नेहमी असला पाहिजे. माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नेहमी असला पाहिजे, पण त्या खळखळाटामागे कोणाचा एक रुपयाचाही तळतळाट नसला पाहिजे. अशा चांगल्या मार्गाने, चांगल्या पद्धतीनं, चांगल्या प्रकाराने असं माणसाने काय कमवलं पाहिजे, धन कमवलं पाहिजे. म्हणून कोणत्या मार्गाने आपण धन कमवतोय, माणसानं नेहमी जागा असलं पाहिजे. आणि आपण कमवलेलं धन, आपण मिळवलेलं धन आपण कुठं खर्च करतोय, माणसानं नेहमी तिथं जागा असली पाहिजे. आषाढी वारीला आपण सगळेजण पंढरपूरला जातो, आणि पंढरपूरला आपण गेलो चंद्रभागेचं स्नान झालं की त्या वाळवंटामध्ये ते पैसे मागणारे लोक असतात बघा. कडक कपडे पाहिले की त्या लोकांचं सुरू होते. एक दोन पैसा द्या हो धर्माला, एक दोन पैसा द्या हो गरिबाला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, एक दोन पैसा द्या हो धर्माला, एक दोन पैसा द्या हो धर्माला, द्या हो धर्माला, द्या हो धर्माला. कडक कपड्याचा माणूस पाहिला की ती लोक बरोबर जवळ येतात आणि आपल्याकडे काय मागतात, पैसे मागतात. पुढचं ऐका, त्यानं पैसे मागितले की आपली पांडुरंगावरती नितांत श्रद्धा असते. आपल्याला वाटतं पंढरपुरामध्ये हा भीक मागणारा माणूस एखाद्या वेळेस जर देव असला तर, पांडुरंग असला तर, आपण 100 रुपयाची, 200 रुपयाची, 500 रुपयाची नोट खिशातून काढतो, त्याच्या हातामध्ये ठेवतो, तो माणूस तिथून निघून जातो आणि त्या पैशाची काय करतो, म्हणजे आपण करायला काय जातो, पुण्य, पण भेटतंय काय, पाप. म्हणून आपण पैसा खर्च कुठं करतोय, आपण जिथं पैसा खर्च करतोय तिथं काही वाईट तर होणार नाही ना. ज्या ठिकाणी आपण पैसा खर्च करतोय तो मार्ग चुकीचा तर नाही ना. माणसाने काय असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे खर्च करताना. पैसे जोडोनी धन न घाली माती, तुम्ही धन कुठं खर्च करताय, तुम्ही जिथं धन खर्च करताय तो मार्ग चुकीचा तर नाही ना. तुम्ही खर्च केल्यानंतर पाप तर तुम्हाला लागणार नाही ना, चुकीच्या ठिकाणी तर तुम्ही पैसा खर्च करत नाहीत ना. म्हणून खर्च करताना सुद्धा माणसाने कसं असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे की बाबा आपण पैसे इथं खर्च करतोय पण इथं खर्च केल्यानंतर आपल्याला पाप लागणार आहे का पुण्य लागणार आहे. माणसाने नेहमी जागा असली पाहिजे. म्हणून एक नंबर माणसाने धनाच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. पुढे महाराज बोलतात धन दारा, दारा म्हणजे पत्नी, दारा म्हणजे कोण, पत्नी, आणि पत्नी म्हणजे कोण, बायको, बायको म्हणजे कोण सांगू का अजून सोप्या भाषेत, येत आहे मला ते सुद्धा येत आहे नगा आता इथे सासरवाडी चांगलं नाही वाटत ऐका. दारा म्हणजे पत्नी आणि पत्नी म्हणजे कोण, बायको. बायकोच्या ठिकाणी माणसानं नेहमी जागा असलं पाहिजे. आपण बायकोशी कसं वागतोय, बायको आपल्याशी कसं वागती, कीर्तनाला येऊ देती का, कीर्तनाहून गेल्यावर खिशे चापती का, जागा असलं पाहिजे ना. बायकोच्या ठिकाणी माणसानं जागा असलं पाहिजे. नेहमी माणसानं बायकोच्या ठिकाणी कसं असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे. महाराज आपण तिच्याशी कसं वागतोय, ती आपल्याशी कसं वागते, बायकोच्या ठिकाणी नेहमी माणसाने जागा असलं पाहिजे. धन दारा, पुढं महाराज बोलतात पुत्र, पुत्राच्या ठिकाणी माणसानं नेहमी जागा असलं पाहिजे. जगामध्ये आतापर्यंत 2 आई होऊन गेल्या बघा, या जगामध्ये फक्त 2 आई होऊन गेल्या की त्या दोनही आई आपल्या पुत्राच्या ठिकाणी जाग्या होत्या बघा. पहिली आई आहे त्या आईचं नाव आहे मदालसा. त्या मदालसा माताने पाळण्यामध्ये आपल्या मुलाला शिकवलं, उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे हिंड, साधू आणि संत जेथे असती पाऊदंड, करियंदे मदालसा सोहम जो जोरे बाळा, परियंदे मदालसा सोहम जो जोरे बाळा. पाळण्यामध्ये त्या आईनं शिकवलं, बाळा आळंदीला जा, भरत महाराजांसारखा पखवा शिक,
चांगली चाटी वाजव, चांगल्या लग्या वाजव, चांगली रेले वाजव, चांगली मुखडे वाजव, हे कुठं शिकवलं? कुठं? पाळण्यात पाळण्यात काय शिकवलं? आळंदीला जा. त्या मदालसा नावाच्या माताने पाळण्यामध्ये आपल्या मुलाला शिकवलं, बाळा हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातिले रे कुर्मी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोपाळा, परियंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, परियंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. पाळण्यामध्ये आपल्या मुलाला शिकवलं, बाळा मोठा कीर्तनकार हो, मोठा गायक हो, मोठा वादक हो, हे कुठं शिकवलं? पाळण्यामध्ये. आताच्या माता पाळण्यामध्ये असं शिकवत आहेत का? आता पाळण्यातच चालू आहे, तुला कटरी ना आणू का करी ना पाळण्यात, पुढं चालू काय दिवा लावायची पुरा असं म्हणले, पाळण्यात चाललंय महाराज. म्हणून मदालसा नावाची माता पाळण्यामध्ये आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले, आपल्या पुत्राच्या ठिकाणी ती आई कशी राहिली, जागी राहिली, आणि या विश्वामध्ये दुसरी एक आई होऊन गेली की ती आपल्या पुत्राच्या ठिकाणी जागी राहिली, त्या आईचं नाव आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा. जिजाऊ मासाहेबांचं स्वप्न होतं हे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. पाळण्यात धडे शिकवले, बाळा मला पुरंदर हवाय, बाळा मला रायगड हवाय, बाळा मला तोरणा हवाय, बाळा मला प्रतापगड हवाय. पाळण्यामध्ये शिकवलं हे पाळण्यामध्ये. आणि जे गड मासाहेब जिजाऊंनी मागितले ते गड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मासाहेबांच्या पायावरती आणून ठेवले. त्याचं एकच कारण, जिजाऊ मासाहेब पुत्राच्या ठिकाणी काय होत्या? जाग्या होत्या. बाळा तुला पुढं चालून काय करायचंय? आपल्या मुलाला पाळण्यामध्ये धडे दिले महाराज. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माझी विनंती, मंदिराकडे येत असताना आपल्या मुलाच्या हाताला धरा, त्याला मंदिराकडे घेऊन या, त्याला सांगा हे ज्ञानोबा राय, हे तुकोबा राय, हे छत्रपती शिवाजी राजे, हे धर्मवीर संभाजी राजे, हे आपल्या मुलांना शिकवणं काळाची फार गरज आहे. बघा मुस्लिम समाजाचा भाविक असतो महाराज, आपल्या मुलाच्या हाताला धरतो, मस्जिदीमध्ये घेऊन जातो आणि त्या मुलाला शिकवतो, बेटा या आपला खुदा आहे, या आपला अल्लाह आहे, या आपला कुराण आहे, या आपला धर्म आहे. कोणाला शिकवतो? आपल्या मुलाला मस्जिदीमध्ये जाऊन शिकवतो. पण आपला बाप आज पोराच्या हाताला धरून मंदिरात यायला तयार नाही, पोराच्या डोक्यावर टोपी घालायला तयार नाही. प्रत्येक बापाने या मंदिराकडे येत असताना आपल्या मुलाच्या हाताला धरलं पाहिजे, त्याला मंदिराकडे आणलं पाहिजे. हे ज्ञानोबा राय, हे तुकोबा राय, हे छत्रपती शिवाजी राजे, हे धर्मवीर संभाजी राजे, या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना शिकवणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे महाराज. पुत्राच्या ठिकाणी नेहमी माणसाने, बापाने, आईने जागा असलं पाहिजे. आपला मुलगा काय करतोय? पैसे आपल्याकडून घेतोय पण तिकडे जाऊन पैशाचं काय करतोय? जागा असलं पाहिजे ना. रोज आपल्याकडून कॉलेजला जाताना 100 रुपये घेऊन जातोय, पण 100 रुपये घेऊन जातोय त्या 100 रुपयाचं तो नेमकं काय करतोय? पुत्राच्या ठिकाणी नेहमी माणसाने कसं असलं पाहिजे? जागा असलं पाहिजे. विठाला बरीच माणसं आज आपल्या पुत्राच्या ठिकाणी जागे नाहीत महाराज, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देत नाहीत, आपल्या मुलांना चांगलं वळण लावत नाहीत, आपल्या मुलांना मंदिराकडे घेऊन येत नाहीत. अहो मंदिराकडे घेऊन येणं या पुढच्या गोष्टी राहिल्या महाराज. बरीच बापलेकं अशी पाहायला मिळतात सोबत चोऱ्या करतात, सोबत बरेच आहेत असे सोबत चोऱ्या करायला जातात महाराज. एक जण असंच दुपारच्या पाऱ्यामध्ये पेरूच्या झाडावर चोरी करताना पोरं पकडलं, पोरगं पकडलं त्या मालकानं, पोरगं जाग्यावर पकडलं, थांब म्हणले तुझ्या बापाला नाव सांगतो, कुठं तुझा बाप? ते म्हणला पलकाळ्या झाडावर. ते पलकाळ्या झाडावर म्हणलं कुठं असणार रे, सोबतच पेरू चोरायला गेले ते काय करणार आहे त्या? म्हणून वळणं लावणं बेकार आहे, वळणं लावणं लांब आहे महाराज, सोबत चोऱ्या करायचा यायला लागले. त्याच्यामुळं मंदिरात घेऊन येणं हे फार लांबची गोष्ट आहे महाराज, हे आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. राजा हे संतांचं वाङ्मय शिकवलं पाहिजे,
शूरवीरांच्या गोष्टी त्याला ऐकायला दिल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी त्याला शिकवल्या पाहिजेत, आणि पुत्राच्या ठिकाणी माणसाने नेहमी जागा असलं पाहिजे. धन, दारा, पुत्र, चौथा शब्द आहे जन. जन म्हणजे हा समाज. समाजाच्या ठिकाणी कसं असलं पाहिजे? जागा असलं पाहिजे. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे, माझ्या मागं लय माणसे, कुणी नाही तुझ्या मागं, तुझ्या जवळचा पैसा संपू दे, तुला कुत्र विचारी. हा, गोड गैरसमज आहे बरं हे लोकांचा. माझ्याकडे लय माणसं आहेत, मी नुसती लात घातली तर पाणी काढतो. हनभर या डोंगरात लाता निघत आहे का पाणी बघू बरं. काय नसते महाराज, एवढं गैरसमज असते. माझ्याकडे लय माणसं, माझ्या पाठीमागं माणसं. जवळ तुमच्या जवळ पैसा आहे ना, तवर तुमच्या जवळ माणसं आहेत. एकदा जवळ जन हे सुखा सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. सुखात सगळेच महाराज, पण ज्यावेळेस आपल्यावरती दुःख येईल, ज्यावेळेस आपल्यावरती एखादा वाईट प्रसंग येईल, त्यावेळेशी जवळ असणारी माणसं अगोदर आपल्यापासून लांब निघून जातात. शेवटी कुणी आपल्या जवळ नाही आहे महाराज. जववरी चळणगा तववरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची. जवळ हे जवळ आहे ना माणसाच्या, लहान म्हणजे ह्याच्या ह्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे महाराज. सब पैसे के भाई, बरेच पाठेत तुम्हाला बी नाही ते सोडून हे करतात का थोड्या वेळ बरेच पाठांत महाराज. ऐका, सब पैसे के रोजच ऐकत येत त्यांचं तरी काय, रोज दोन ऐकत येत, त्याच्यामुळे काय अडचण नाही, पाठ झालेले त्यांना सगळं. सब पैसे के भाई, ह्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे ना महाराज. गाडवाला सुद्धा गोपाळ सीट म्हणतात लोक. काय असल्या काय असल्या, आणि हे संपल्यावर हे संपू द्या बरं जवळचं. विचारते का पुन्हा कुणी? कुणी विचारत नाही. म्हणून महाराजांनी गोड प्रमाण दिलं, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कुणी. म्हणून या जनाच्या ठिकाणी, ज्या लोकांचा गैरसमज आहे ना माझ्या पाठीमागं माणसं वगैरे काय नसतं महाराज, त्यांच्या ठिकाणी नेहमी आपण जनाच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. धन, दारा, पुत्र, जन, पुढं महाराज बोलतात बंधू. बंधूच्या ठिकाणी नेहमी जागा असलं पाहिजे. आपला भाऊ आपल्याशी कसा वागतोय, आपण आपल्या भावाशी कसं वागतोय, बंधूच्या ठिकाणी माणसाने जागा असलं पाहिजे. आपल्या बंधूंवरती आपल्या भावावरती जर एखादं संकट आलं, तर त्या संकटामध्ये आपण त्याच्याजवळ जाऊन गेलं पाहिजे. तो जर आपल्याला अडचणीच्या काळात मदत करत असेल, तर आपण सुद्धा आपल्या भावाला अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे. आणि बंधूच्या ठिकाणी नेहमी जागा राहिली पाहिजे. रामायणामध्ये एक फार गोड प्रसंग आहे बघा. बंधूच्या ठिकाणी जागा राहणं कशाला म्हणतात, कसं बंधूच्या ठिकाणी जागा राहायचं, कसं आपल्या भावाला जागा करायचं, रामायण शिकवेल आपल्याला. रामायणामध्ये फार गोड प्रसंग आहे.
प्रभु रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास निश्चित ठरला जातो। राम प्रभु लखनजी सीतामाता वनवासाला निघून जातात। भरत शत्रुघ्न आपल्या मामाच्या गावाकडे गेलेले असतात आणि भरत पुन्हा अयोध्येला परत येतो। ज्या वेळेस तो भरत अयोध्येला परत येतो ना, आल्यानंतर अयोध्येतील सगळे दरवाजे त्या भरतासाठी बंद झालेले असतात। त्या भरताकडे पाहून सगळे जण आपली मान खाली घालतात। त्या भरताला कोणी नीट बोलत नाही। त्याच्या मनामध्ये वारंवार 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 एकच प्रश्न यायचा की अयोध्येतील हे लोक माझ्याशी असं का वागत असतील, माझ्याशी का नीट बोलत नसतील, माझ्याकडे पाहून दरवाजे का बंद करत असतील, असा प्रश्न त्यांच्या त्याच्या मनामध्ये येत होता। विचार करत 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 तो भरत राजदरबारामध्ये आला आणि राजदरबारामध्ये आल्यानंतर त्या भरताच्या लक्षात आलं की माझ्या आईनं माझ्यासाठी गादी मागितली आणि माझ्या दादाला काय दिलाय, वनवास। हे लक्षात आल्याबरोबर चालत चालत आपल्या आईजवळ गेला आणि आईला सांगू लागला, मा हे मा तू हे चांगलं केलं नाहीस बघ, मा दादाला तू वनवासाला पाठवलंस हे तू चांगलं केलं नाहीस, मा मी तुला शाप देतो, मा इथून पुढे तुझा हा भरत आयुष्यामध्ये पुन्हा तुला आई म्हणणार नाही, इथून पुढे तुझा हा भरत तुला कधीच आई म्हणणार नाही। आणि एक गोष्ट सांगतो मा, या विश्वामध्ये तुझं कैकेयी हे नाव पुन्हा कोणी ठेवणार नाही। एवढ्या जणी इथं बसल्यात कैकेयी आहे का कोणी? परत महाराज आपल्या गळाटवाडी युनिव्हर्सिटी आहे का तिकडे कोणी? युनिव्हर्सिटी मोठी त्यांचं गाव आहे का आपल्या गावात कोणी आहे का तिकडं? संपत महाराज तुमच्या गावात कैकेयी एखादी? श्रीराम महाराज, भागवत महाराज? महाराष्ट्रात सापडायची नाही मा आहे का? असली जर असली पुढचं सांगतो मी, जर एखादी सापडलीच तर आपण बरोबर अंदाज लावायचा तिने काय कारस्थान केलं असं, उगा अंदाज लावायचा बसल्या बसल्या। सापडणारच नाही महाराज, कारण ती कैकेयी इतकं वाईट वागली होती, इतकं वाईट वागली होती की लोक कैकेयी नाव ठेवायला सुद्धा घाबरतात। रामाला तिनं वनवास दिला आणि स्वतःच्या मुलासाठी म्हणजे भरतासाठी तिनं गादी मागितली, ऐका बरं, आईला शाप दिला, मा इथून पुढे मी तुला आई म्हणणार नाही। त्या भरताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, त्याने ठरवलं पुन्हा अयोध्येला जायचं, आपल्या दादा पुन्हा वनवासात जायचं आणि आपल्या दादाला अयोध्येला घेऊन यायचं। रामप्रभू आणण्याचं निवेदन भरत करतोय, आपल्या बरोबर सगळं घेतोय, राजदरबारातील वैभव, राजदरबारातील हत्ती, घोडे, सिंहासन, पालदार, चौबदार, मा कैकेयी, मा सुमित्रा, मा कौशल्या, राजदरबारातील सगळं वैभव त्या भरताने आपल्या बरोबर घेतलं आणि तो भरत रामप्रभूंना आणण्याकरता वनवासाला निघाला। भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पा, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने, भैया को मनाने। राम प्रभूंना आणण्याकरता तो भरत वनवासामध्ये निघाला, सगळं वैभव आपल्या बरोबर घेतलं। तोपर्यंत राम प्रभू चित्रकूट पर्वतावरती पोहोचलेले असतात। भावाच्या ठिकाणी कसं जागा असलं पाहिजे याच्याकरता हे उदाहरण देतोय, फार महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका। राम प्रभू चित्रकूट पर्वतावरती पोहोचलेले असतात आणि चित्रकूट पर्वतावरती राम प्रभू पोहोचले म्हणून वनदेवी राम प्रभूंना प्रसन्न झाली आणि वनदेवीनं विचारलं, मालक विश्वाचे चालक मालक आहात तुम्ही, माझ्या आश्रयाला आलात, माझ्या छत्रछायेखाली आलात, बोला तुम्हाला काय पाहिजे, मी प्रसन्न झाली आहे, बोला ना तुम्हाला काय पाहिजे। त्यावेळेस रामप्रभूंनी उत्तर दिलं वनदेवीला, हे फार शिकण्यासारखे। रामप्रभू वनदेवीला सांगू लागले, मला द्यायचंच असेल तर फक्त एक दे। काय दे? रामप्रभू सांगू लागले, मी ज्या वाटेनं आलोय ना, रामप्रभू सांगतात, मी ज्या वाटेनं आलोय ना त्या वाटेवरचे काटे फक्त बाजूला कर। वनदेवीने विचारलं, देवा एवढ्या घनदाट अरण्यामध्ये तुमच्याशिवाय दुसरं कोण येणार आहे? त्यावेळेस रामप्रभूंनी सांगितलं, माझा भरत मला घेण्याकरता येणार आहे, जे काटे मला टोचलेत ना ते काटे माझ्या भरताला नाही टोचले पाहिजे।
वनदेवीने विचारलं तुमचा भरत इतका नाजूक आहे का, त्यावेळेस रामप्रभूंनी सांगितलं अगं भरत इतका मजबूत आहे, इतका ताकदीचा आहे की त्याच्या छातीमध्ये एखादं शस्त्र जरी घुसलं तरी त्याला काही होणार नाही, पण त्या वाटेवरून येत असताना त्याच्या पायाला जर एखादा काटा टोचला तर त्याच्या हृदयामध्ये असं वाटेल की माझे दादा माझा राम याच वाटेनं गेला असेल आणि माझ्या दादाला सुद्धा हे काटे टोचले असतील, त्याला वाईट वाटेल ग देवी, म्हणून या रस्त्यावरचे सगळे काटे तू काय कर बाजूला कर। ऐका, भरत चित्रकूट पर्वतावरती पोहोचला, रामप्रभूंचे पाय धरले आणि भरत धाय मोकलून रडू लागला। भरत रामप्रभूंना सांगू लागला दादा माझ्या आईच्या मूढपणामुळं माझ्या आईच्या मूर्खपणामुळं तुम्हाला वनवास भोगावा लागला दादा, मला माफ करा दादा, मला माफ करा दादा। त्यावेळेस रामप्रभूंनी सांगितलं भरता आपल्या कैकेयी मातेला दोष देऊ नकोस। काय सांगितलं? आपल्या वडिलांना दोष देऊ नकोस रे, आपल्या आईला दोष देऊ नकोस, मला जो वनवास मिळाला आहे ना आपल्या आईवडिलांमुळे नाही मिळाला, मला जो वनवास मिळाला आहे तो माझ्या कर्मामुळे मिळाला आहे। कशामुळे मिळाला? माझ्या कर्मामुळे मला वनवास मिळाला आहे। आणि त्यावेळेस रामप्रभूंनी भरताला काही हिताच्या गोष्टी शिकवल्या, भरताला जागं केलं। काय जागं केलं? रामप्रभू भरताला सांगतात ऐक रे भरता, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा। रामप्रभू भरताला बोलतात भरता आपल्या आईला दोष देऊ नको, आपल्या बाबाला दोष देऊ नकोस, ऐक ना भरता। माय कैकयीना दोषी, माय कैकयीना दोषी नव्हे दोषी तात, राज त्याग कानन यात्रा असे कर्मजात, खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा। रामप्रभू भरताला बोलतात की भरता आपल्या आईचा दोष नाही, आपल्या बापाचा दोष नाही, मला वनवास माझ्या कर्मामुळे मिळाला आहे। या जगामध्ये असा कोणीच नाही रे भरता की ज्याला दुःख मिळालं नाही, या जगामध्ये असा कोणीच नाही की जो दुःखमुक्त जगलाय। म्हणून तू नाराज होऊ नको, तू नाराज होऊ नको, स्वतःला दोष देऊ नकोस। पुढे रामप्रभू भरताला शिकवतात ऐक भरता, जरा मरण यातून सुटला, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे, कुणी जीवनात काय शोक करीसी वेडा, स्वप्नीचा पळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा। रामप्रभूंनी भरताला जागा केलं की भरता स्वतःला दोष देऊ नकोस, आपल्या आईला दोष देऊ नकोस, आपल्या वडिलांना दोष देऊ नकोस, मला जो वनवास मिळाला आहे तो माझ्या कर्मामुळे मिळाला आहे। ऐका, भरत आई वडिलांना दोष देऊ लागला, भरत स्वतःला दोष देऊ लागला, पण रामप्रभूंनी भरताला काय केलं? जाग केलं, स्वतःला दोष देऊ नकोस, माय बापाला दोष देऊ नकोस। असं बंधूच्या ठिकाणी प्रत्येक माणसाने काय असलं पाहिजे? जागा असलं पाहिजे। हे भरत महाराज आहे, यांचे बारके बंधू शत्रुघ्न महाराज, हे बंधू आशेत महाराज महाराष्ट्रामध्ये, एकमेकाच्या ठिकाणी जागे कसे जागे। भरतांना नेहमी शत्रुघ्नला म्हणजे बारक्या भावाला जाग करतात, अरे राजा हा बोल असा वाजव तसा वाजव,
हा मुकडा असा वाजो तसा वाजो असं बंधूच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणतात धनाच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू आणि सहावा शब्द आहे स्वैरे. स्वैरे धैर्य असतात ना, यांच्या ठिकाणी माणसाने काय असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे. सगळ्यात जास्त घातक प्राणी म्हणजे स्वैरे. सगळ्यात जास्त माणसाचं जर वाटवळ कुणी केलं असेल तर जवळच्या माणसानं म्हणजे पाहुण्यानं बा. सगळ्यात जास्त काडी लावायचं काम जर कोण करीत असतील तर पाहुणे करतात महाराज. हां तसं नाही, तसं नाही, नाही खरं तेच आहे महाराज, खरंच आहे ते. आपली सासरवाडी असली तरी खरंच आहे ते. नाही 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 नाही, सगळ्यात जास्त जर माणसाचं वाटवळ कुणी केलं असेल तर जवळच्या ह्या पाहुणे रावले असतील काही स्वैरे ह्यांनी केलेले महाराज. हां हां म्हणून सगळ्यात जास्त काड्या करणारे हेच असतात महाराज. नुसतं लग्न जमलेलं कळू द्या, जमलंय म्हणून जवळ स्वैरेच जाणार काढी टाकाय ते चांगलं नाही बरं का. ते कोण म्हणतंय जाऊन, ते जवळचेच आपली आपली नातेवाईकच असतात ना ते. हा एखाद्याचं चांगलं होईल की त्याला मागं वाढणारे कोण असतील, ते जवळचेच जे आपण म्हणतोच का हेच असतात महाराज. आयुष्य लय सुंदर आहे महाराज, फक्त काड्या करणाऱ्याच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे. लय सुंदर आहे महाराज आयुष्य, सुंदरच आहे फक्त काड्या करणाऱ्याच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे. आणि नाड्या लक्षात आल्या की काड्या करणारे पोत्यात घालून हाणले पाहिजे. आयुष्य सुंदरच आहे फक्त एवढं जमलं पाहिजे माणसानं. स्वैर्याच्या ठिकाणी नेहमी माणसाने जागा असलं पाहिजे. विठाला ठिकाणी जागा असलं पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे आणि सातवा शब्द वापरला पिशून. या सात गोष्टीच्या ठिकाणी माणसानं नेहमी जागा असलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही जर धनाच्या ठिकाणी जागे राहिलो, आम्ही जर पुत्राच्या ठिकाणी जागे राहिलो, आम्ही जर बंधूच्या ठिकाणी जागे राहिलो, आम्ही जर सोयऱ्यांच्या ठिकाणी जागे राहिलो तर आम्हाला फळ काय मिळेल. तुकोबाराय म्हणतात या सात गोष्टीच्या ठिकाणी तुम्ही जर जागे राहत असाल तर तुमच्या सहित तुमच्या आई वडिलांना धन्यता. धन्य माता पिता
अवंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. तुकोबाराय सांगतात, तुम्ही जर धनाच्या ठिकाणी जागे राहत असाल, तुम्ही जर बंधूच्या ठिकाणी जागे राहत असाल, तुम्ही जर पुत्राच्या ठिकाणी जागे राहत असाल, तर तुम्हाला फळ काय मिळेल? धन्य माता पिता तयाचिया अपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. म्हणून नेहमी समाजामध्ये कुणाच्या मायबापाला धन्यता मिळते, तर ज्याने आपल्या जीवनामध्ये हित साधले. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, अशा हित साधणाऱ्या हिताच्या ठिकाणी जाग्या असणाऱ्या भगवत भक्ताच्या मनुष्याच्या आईवडिलांना धन्यता मिळत असते. जो माणूस समाजामध्ये चांगलं काम करतो ना, त्याच्या मायबापाला धन्यता मिळत असते. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माईचं भजन करा. फक्त 15 मिनिटं आपली शिल्लक राहिलीत. एक प्रसंग सांगतो, कुणाचे मायबाप धन्य असतात, कुणाच्या आईवडिलांना धन्यता मिळते आणि कशामुळे आईवडिलांना धन्यता मिळत असते, याच्याकरता एकच तुमच्या समोर प्रसंग ठेवणार आणि वेळेमध्ये आपले कीर्तन संपणार. पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलेल्या लक्ष देऊन ऐका. झालं 10 मिनिटं झाली आपले, 10 मिनिटात कीर्तन संपले, थोडंसं लक्ष द्या. तुकोबाराय म्हणतात, ज्याने आपल्या जीवनामध्ये हित साधले, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, अशा हित साधणाऱ्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या भगवत भक्ताच्या मनुष्याच्या आईवडिलांना धन्यवाद. धन्य माता पिता तयाचिया, पण कुणाचे माता पिता धन्य आपोलिया हिता जो असे जागता, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आईवडिलांना काय धन्यता आहे. गेल्या वर्षी कीर्तन करत असताना मी कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंदळेचं आर्मीमधला जवान शहीद झाला त्याचं चरित्र मी तुम्हाला सांगितलं होतं. कुणाचे मायबाप धन्य असतात, कुणाचे मायबाप धन्य होतात, याच्याकरता अजून एक प्रसंग सांगतो, लक्ष देऊन ऐका. शांत बसणार आहे, थोडं शांत बस की. एक तर मी लहान आलेल्या अकराला कीर्तनात बोलत नाही. परवा दिवशी तिकडे दशेवगावला असंच ओळवळ करू लागलो. मी म्हणलं, ए गप ना, ते म्हणलं, ए तू गप ना, मी त्याच्यामुळे बोलत नाही. आधीच मला आधीच जमत नाही विक्षेप. आपल्याला लय लागतंय, स्वर लागतंय एकदम तंतुतंत, हे असा विक्षेप असला पाहिजे, सिस्टीम नंबर एक असली पाहिजे, तेव्हा आपल्याला मूड येते. एक तर इथं आधीच आमचा राळ भात झालाय सगळा, त्याच्यात तू लागला बडबड करायला. ऐकू गपची, तुला 10 रुपये देतो पुन्हा गपच फक्त. हा, एवढा प्रसंग रंगू दे माझा, लक्ष देऊ नाही. मागच्या महिन्यामध्ये लक्ष देऊन ऐका, 15 ऑगस्टच्या दिवशी मागच्या महिन्यामध्ये सोनी टी व्हीवरती एक सुपरस्टार सिंगर नावाचा कार्यक्रम दाखवला. 15 ऑगस्टचा दिवस होता म्हणून देशावरचा सगळा कार्यक्रम, तो सुपरस्टार सिंगर नावाचा जो कार्यक्रम आहे ना, तो सोनी टी व्हीवरती दाखवला. त्या कार्यक्रमामध्ये भागवत महाराज, अलका याज्ञिक परीक्षक आहे, जावेद अली नावाचा एक मुसलमान परीक्षक आहे आणि हिमेश रेशमिया, असे तिघजण त्या कार्यक्रमात परीक्षक आहे. आणि त्याच कार्यक्रमामध्ये त्या 15 ऑगस्टच्या दिवशी 2018 पासून आत्तापर्यंत आपल्या भारत देशासाठी जेवढे जवान शहीद झालेत ना, त्या सगळ्या शहीद जवानांच्या पत्न्या, वीर पत्न्या त्या कार्यक्रमामध्ये बोलवल्या होत्या. आता बरीच जवान शहीद झाली, सगळ्यांच्या पत्न्यांना बोलवणं त्या ठिकाणी शक्य नाही, पण काही मोजक्या 15 ते 20 पत्न्या त्या ठिकाणी बोलवण्यात आल्या होत्या. त्यांना समोर बसण्याकरता सोफा सेट दिले होते, खुर्च्या दिल्या होत्या आणि प्रत्येक मुलगा स्टेजवरती यायचा, हातामध्ये माईक घेऊन आपली कला सादरी करायचा. त्या वीर पत्न्या समोर बसलेल्या होत्या. पहिला मुलगा स्टेजवरती आला, त्याने त्या पत्न्यांकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते, त्यांचे पती निघून गेलेले होते. या देशासाठी त्यांच्या पतीनं आपलं बलिदान दिलेलं होतं. कोणाच्या बोटाला 1 वर्षाचा मुलगा आहे, कोणाच्या बोटाला 1 वर्षाची मुलगी, तर कोणाला मुलगा मुलगीच नाही. अशा सगळ्या पत्न्या सोफा सीटवरती समोर बसलेल्या होत्या. ऐका, पहिला मुलगा स्टेजवरती आला, त्याने हातामध्ये माईक घेतला आणि हातामध्ये माईक घेऊन तो मुलगा, देशावरचा दिवस असल्यामुळं, 15 ऑगस्टचा दिवस असल्यामुळं त्या मुलाने हातामध्ये माईक घेतला आणि तो मुलगा गाणं म्हणू लागला. चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा दे, जहां तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा दे,
जहां तुम चले गए, जहां तुम चले गए, इस दिल पे लगा के ठे जाने वो कौन सा दे, जहां तुम चले गए। त्या पोराने हे गाणं म्हणलं, सगळा माहोल शांत झाला। ऐका, जसं आता तुम्हाला वाटायला लागलं ना की पुढं आता मी काय सांगणार आहे, असं सगळ्यांना उत्सुकता लागली होती की आता पुढं काय होणार आहे। पहिल्या मुलानं माईक खाली ठेवला, दुसरा मुलगा आला, दुसरा जो मुलगा आला तो मुलगा आपल्या मुंबईचा होता, महाराष्ट्रातला होता, त्या मुलाने हातामध्ये माईक घेतला आणि तो मुलगा गाणं म्हणू लागला। देवदेशान धर्मापायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। दुसऱ्या मुलाने हे गाणं म्हणलं, त्याचं ते गाणं म्हणलेलं पाहून समोर ज्या वीर पत्न्या बसलेल्या होत्या प्रत्येक त्या पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, प्रत्येक त्या पत्नीला आपल्या नवऱ्याची आठवण येत होती, आपला नवरा त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता, डोळ्यामध्ये अश्रू होते। त्या मुलानं माईक खाली ठेवला, पुन्हा तिसरा मुलगा आला, पुन्हा तिसऱ्या मुलानं हातामध्ये माईक घेतला आणि पुन्हा तिसरा मुलगा म्हणू लागला। ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जो खून में नहाती नहीं, आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों। हे गाणं म्हणलं, ऐका बरं, असा प्रत्येक मुलगा यायचा गाणं म्हणायचा, तीन पोरांनी गाणे म्हणले, चौथा मुलगा आला, त्यानं सगळा माहोल पाहिला, त्याच्या लक्षात आलं पहिल्या मुलानं काय म्हणले, दुसऱ्या मुलानं काय म्हणले, तिसऱ्या मुलानं काय म्हणले, पुन्हा चौथ्या मुलानं हातामध्ये माईक घेतला आणि पुन्हा चौथ्या मुलानं देशावरचंच गाणं म्हटलं। ती खून सेलत पतकाया फिर भी बंदूक उठा के दस दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के, जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं, खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं, क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। अये मेरे वतन के लोग,
जरायात करो खुद अशी हे सगळे गाणे लक्ष देऊन ऐका हे सगळे गाणे त्या पोरांनं म्हटले कॅमेरावाला त्या वीर पत्न्यांकडे कॅमेरा फिरवायचा भरत महाराज सगळ्या पत्न्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं सगळ्या पत्न्या रडू लागल्या पण ज्या 15-20 त्या पत्न्या समोर बसलेल्या होत्या ना त्यांच्यामध्ये एक पत्नी अशी होती संपत महाराज अजूनही एक थेंबही आश्रुतीच्या डोळ्याला आलेला पाणीच येत नव्हतं डोळ्याला कॅमेरावाला सतत तिच्याकडे फिरवायचा ही पत्नी का रडत नसेल हिला काय वाटत असेल हिला का काय वाटत नसेल ही का रडत नसेल हिला नेमकं काय झालंय सगळे रडतायत आणि ही का रडत नाही सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे लागलं हिला नेमकं काय झालं असेल हिला हिच्या पतीची आठवण तर येत नसेल ना का आठवण येत नसेल का आठवण येत नसेल ही का रडत नसेल सतत कॅमेरावाला तिच्याकडे फिरवायचा आणि ऐका सगळ्या पोरांची गाणे झाली जी पत्नी रडत नव्हती ती ताड 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 चालत स्टेजवरती आली त्या पोराच्या हातामधला माईक आपल्या हातामध्ये घेतला आता सगळ्यांना असं वाटू लागलं ही काय बोलणार ही नेमकं काय बोलणार आहे हिला नेमकं काय झालंय कशा करता स्टेजवर आली असेल सगळ्यांना उत्सुकता लागली होती तिने आपल्या हातामध्ये माईक घेतला आणि समोर बसल्या सगळ्या लोकांना ती सांगू लागली तिने सांगितलं ऐका तिने सांगितलं माझा पती 2018 आपल्या भारत देशासाठी शहीद झाला काय सांगितलं तिनं माझा पती 2018 आपल्या भारत देशासाठी शहीद झाला माझ्या पतीचं नाव आहे मेजर कौस्तुभ राणे काय नाव आहे मेजर कौस्तुभ राणे आयटी इंजिनियर होता 1-1.5 लाख रुपयाचा पगार त्याला मिळाला असता मुंबईला मीरा रोडला राहत होता त्याने जर ठरवलं असतं तर 1.5 लाख रुपयाचा पगार घेऊन त्याने आयटी इंजिनियरची नोकरी केली असती पण देशाचं सेवा करण्याचं भाग्य त्याच्या जीवनामध्ये त्याला मिळालं देशाची सेवा करण्याची संधी त्याला मिळाली आयटी इंजिनियरची नोकरी त्यानं सोडून दिली आणि देशाची सेवा करण्याकरता तो सीमेवर उभा राहिला आणि 2018 दहशतवाद्यांच्या गोळ्या त्याच्या छातीमध्ये घुसला आणि 2018 त्यानं आपल्या देशासाठी बलिदान दिलं ती पत्नी पुढं सांगू लागली 2015 आमच्या दोघांचं लग्न झालं ती सांगू लागली 2015 आमच्या दोघांचं लग्न झालं आमचा विवाह झाला आणि लग्न होण्याच्या अगोदर ज्यावेळेस माझा पती मला पाहण्याकरता आला होता हे शिकण्यासारखं लक्ष देऊन ऐका ज्यावेळेस माझा पती माझा नवरा पहिल्यांदा मला पाहण्याकरता आला होता त्यावेळेस त्यानं मला पाहिलं मी माझ्या पतीला पाहिलं दोघांची पसंती झाली त्यानं मला बाजूला घेतलं आणि माझ्या हातामध्ये हात दिले आणि माझ्या हातामध्ये हात देत असताना माझ्या पतीनं मला सांगितलं होतं की ऐक ऐक ना ग ज्या हातामध्ये तू आता हात देणार आहेस ना ज्या हातामध्ये तू हात देते हे हात कायमस्वरूपी तुझे नाहीत काय सांगितलं पतीनं ज्या हातामध्ये तू हात देणार आहेस हे हात तुझे नसून हे हात भारत मातेचे आहेत हे हात देशाचे आहेत हे हात आपल्या भारत देशाचे आहेत कधी माझ्या छातीमध्ये गोळे लागेल कधी मला मरण येईल सांगता येत नाही म्हणून माझ्या हातामध्ये हात तू देऊ नकोस त्यावेळेस तिनं सांगितलं ज्यावेळेस माझ्या पतीनं मला असं सांगितलं त्यावेळेस मी सुद्धा माझ्या पतीला वचन दिलं होतं की मालक काळजी करू नका देशासाठी लढता लढता जर तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालेत तर तुमची ही पत्नी कधी रडणार नाही तुमच्या जागेवरती तुमच्याच अंगातला ड्रेस घालून मी सुद्धा देशाचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही मी सुद्धा आर्मीमध्ये नोकरी केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस 2018 तो मेजर कौस्तुभ राणे आपल्या देशासाठी शहीद झाला त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर म्हणजे 2019 त्या मेजर कौस्तुभ राणेच्या पत्नीनं त्याच्या जागेवरती त्याचा ड्रेस घालून आज ते आपल्या देशाची रक्षण करण्याकरता सीमेवरती उभा आहे त्याची पत्नी आज त्याच्या जागेवर नोकरी करते आणि त्याच्या जागेवर उभा राहून आपल्या देशाचं रक्षण करते मला याच्यातून तुम्हाला एक सांगायचं आहे आत्तापर्यंत आपल्या देशासाठी आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रासाठी कितीतरी शूरवीर जवानांनी आपलं बलिदान दिलेलं आहे महाराज तरुण वयातली पोरं असता तो 18 वर्षाची 20 वर्षाची 22 वर्षाची 24 वर्षाची 28 वर्षाची तर निबांड पोरं फक्त आपल्या या देशासाठी आपलं बलिदान देतात मला असं वाटते देशासाठी ज्यांचं बलिदान आहे हे त्यांच्या जीवनातलं खरं काय हित आहे हे त्यांच्या जीवनातलं खरं हित आहे आणि मला असं वाटतं ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी प्राण दिला मला असं वाटतंय धन्य माता पिता
आजपर्यंत ज्या ज्या तरुणांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं ना, त्यांच्या जीवनातलं त्यांना खरं हित साधलं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं नक्कीच धन्य माता पिता तयाचिया, त्यांचे मायबाप धन्यत महाराज, ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलेले, ज्यांनी या देशासाठी प्राण दिलेलं आहे. ऐका, 9:45 आपलं कीर्तन सुरू झालं, 11:15 वाजून गेलेले, फक्त 5 मिनटं घ्यायची आहेत मला, लगेच मी कीर्तन संपवणार आहे. जाऊ द्या, महत्त्वाचा विषय सांगतो. काय सांगायचं 5 मिनटामध्ये? महत्त्वाचा विषय सांगायचा आहे. आता आरक्षणाबद्दल बोलायचं थोडं, हे लय गरजेचं आहे महाराज. सध्या बोलू का नको? राजी कसं करू? नाही तर पुन्हा तिकडे गेल्या म्हणताना लय वेळ घातला असतो. दाखवित तिकडे गेल्या तसं काय करू नका बाबा, सांगू नका, अडचण नाही. पुढं भारुडत म्हणून विचारायला लागलो. हा, एक तर आपल्याला 10:30 वेळ दिली होती अगोदरच, पण ते सुरू करता करतात 15 मिनटं लेट झाल्यामुळे 15 मिनटं पुढे ढकलं. 5 मिनटं घेतो, लक्ष देऊन ऐका. 15 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जालना जिल्ह्यामध्ये अंतरवाली सराटी गावाला मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं. परवाच्या दिवशी त्यांनी उपोषण काय केले? सोडलंय. 1 महिन्याचा वेळ जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय आणि 1 महिन्याच्या नंतर तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. मराठा समाजाच्या प्रत्येक माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी जरांगे पाटलांची काय सरकारला विनंती. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक तरुणाला, प्रत्येक मराठी माणसाला माझी विनंती आहे की आपल्या हक्कासाठी आपण जर आज मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला नाही तर भविष्यामध्ये मला नाही वाटत पुन्हा आपल्याला कधी आरक्षण मिळेल. वाटते का? कधीच मिळणार नाही. आजच हीच वेळ आहे महाराज की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. पहिलाच टाइम आहे ही वेळ. आता जर आपण आपल्या हक्कासाठी लढलो नाही तर पुन्हा मला वाटत नाही आपल्याला आरक्षण मिळेल. म्हणून प्रत्येकाने मनोज जरांगे पाटलांचं समर्थन केलं पाहिजे. प्रत्येकाने मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला पाहिजे. अहो जाऊ द्या, आरक्षण मिळेल नाही मिळेल लांबची गोष्ट आहे महाराज. सोपं सांगतो, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, लक्ष देऊन ऐका, प्रत्येक गावातल्या माणसांनी हे लक्षात घ्या, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय क्षेत्रातील पुढाऱ्यांना आणि नेत्यांना अजिबात गावात येऊ देऊ नका महाराज. अजिबात गावात येऊ देऊ नका. गावात जिथं प्रवेश करायचा तिथंच बोर्ड लावा. राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावबंदी, अजिबात फिरकू देऊ नका महाराज. आणि हे नसेल जमत तर आता 2024 मध्ये मतदानावर बहिष्कार टाका डायरेक्ट. हे जमतंय, हे प्रत्येकाच्या हातात आहे महाराज. अजिबात मतदान करू नका. काय व्हायचं ते होईल. आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ना महाराज. पण आरक्षण नसल्यामुळं काय झाले दाजी, जे मशीकड पाहिजे होतं ते गोल खुर्च्यो फिरायले आणि जे गोल खुर्च्यो पाहिजे होतं ते मशी सांभाळायले. फक्त कशामुळं? आरक्षण नसल्यामुळं. कितीतरी आपल्या मराठा समाजाची मुलं आहेत महाराज, 95-95% मार्क घेतात. मायबापानं काबड कष्ट करून त्यांना शिकवलेलं असतं. चांगले रात्रंदिवस अभ्यास करून पास होतात, चांगले मार्क्स मिळवतात. पण फक्त आरक्षण नसल्यामुळं त्यांना नोकरी लागत नाही. कितीतरी आपल्या मराठा समाजाची मुलं आज चांगली पदवीधर आहेत, बीएड, बीकॉम, एमकॉम झालेले आहेत महाराज, पण त्यांना कोणी नोकरीवर घेत नाही. त्याचं कारण फक्त मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळं. म्हणून प्रत्येकाने मनोज जरांगे पाटलांचं समर्थन करून आपल्या हक्कासाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने लढा दिला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांचं प्रत्येकाने समर्थन केलं पाहिजे महाराज. या बसेसन गाड्या पेटून काही होणार नाही. काय आपलं स्वतःचं नुकसान होणार आहे त्याच्यात? बसेस पेटून ना गाड्या पेटून काही होणार नाही, स्वतःचं नुकसान होणार आहे. म्हणून सांगतो महाराज, मनोज जरांगे पाटलासारखा सर्वसामान्य माणूस, आम्ही दुपारी ते व्हिडिओ बनवला, मनोज जरांगे सारखा सर्वसामान्य माणूस, 4 एकर शेती होती त्याच्यातली, 2 एकर त्याने विकलेली फक्त लोकांसाठी, आता राहिली 2 एकर. विचार करायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे, मनोज जरांगे पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे, दिसायला राजबिंडा व्यक्तिमत्व नाही, बसायला त्या माणसाला वातानुकूलित ऑफिस नाही, फिरायला फॉर्च्युनर गाडी नाही, घरची परिस्थिती एकदम गरिबाची, पण एकट्या पट्ट्याने अख्खी सिस्टीम हलवली सरकारची. एवढा माणूस आहे महाराज, एवढाच माणूस. हा, म्हणून आपण वाघ पाहण्याकरता जंगलामध्ये जातो, लक्ष देऊन ऐका, वाघ पाहण्याकरता आपण जंगलामध्ये जातो, पण खरा वाघ जर तुम्हाला पाहायचा असेल तर जालना जिल्ह्यामध्ये अंतरवली सराटी गावाला जा. तिथं मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तिथं बसलेलं आहे. अहो, एकट्या मनोज जरांगे पाटलानं सरकारला घेतलंय धाकात, कारण सरकारला सुद्धा माहिती हे मराठीत पुन्हा एकदा येतील लाखात. हा, म्हणून सोपी गोष्ट नाही महाराजी.
सरकारला धाकात घेणं, सरकारला ताब्यात घेणं, एकनाथ शिंदे साहेबाला मुख्यमंत्र्याला मांडीला मांडीला बसून म्हणजे सोपी गोष्ट आहे काय? ग्रामपंचायत सदस्य व्हायचं म्हणून तर दोन दोन एकर ईकावं लागले आपल्याला. सरकारला बोललेलं म्हणजे का सोपी गोष्ट आहे काय महाराज? पण ते माणूस फक्त आपल्या समाजासाठी लढतोय म्हणून त्या माणसाला पाठिंबा देणं आपली काय आपलं कर्तव्य, आपला धर्म आहे तो, आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे, त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे. म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रत्येक माणसाने, इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाने, इथं बसलेल्या प्रत्येक मराठी माणसाने मनोज जरांगे पाटलाचं समर्थन करा. आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, 148 आमदार खासदार लोक आहेत मराठा समाजाचे, किती त्यांनी सगळ्यांनी जर ठरवलं एका रात्रीत आपल्याला आरक्षण मिळू शकते सगळ्यांनी. पण सगळ्यात जास्त विरोध जो कोणाचा असेल तर त्याच लोकांचा. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यात जास्त विरोध त्या लोकांचा. का विरोध आहे त्याच्यातली मधली गोष्ट सांगतो. का विरोध करतात ते लोक? कारण त्या लोकांना माहिती की मराठा समाजाची ही तरुण पोरं शिकली, हुशार झाली, यांना जर नोकऱ्या लागल्या तर आमच्या पुढच्या पिढीसाठी, आमच्या पोरांसाठी, आमच्या पोराचे बॅनर कुणी लावायचे, आमच्या पोरायच्या सतरांच्या कुणी उचलायच्या, आमच्या पोरायचे प्रचार कुणी करायचे? म्हणून ते लोक आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत महाराज. म्हणून 148 आमदार खासदार लोक राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या मराठा समाजाचे आहेत महाराज. त्यांनी ठरवलं तर आपल्याला आरक्षण मिळू शकतं. म्हणून मनोज जरांगे पाटलांसारखा एक सर्वसामान्य माणूस पुढे येऊन आज मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा देतोय. प्रत्येक माणसाने, प्रत्येक गावातल्या तरुणांनी अजून 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे. 1 महिन्यानंतर पुन्हा जरांगे पाटील जसं सांगतील तसं स्थित एकदम शिस्तीमध्ये आंदोलन करा. जाळपोळण, बसेसन, गाड्यां पेटवून देऊन काय होणार नाही. म्हणून पाटलांना समर्थन द्या, पाटलांना पाठिंबा द्या, एवढंच बोलतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. आजच्या या कीर्तनाच्या साठीसाठी आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारे अतिशय गोड पखावज वादक, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, आपल्या गावामध्ये पूर्वी 8-8 दिवस वाजवायला राहायचे पण आता वेळ नाही, वेळात वेळ काढून 1 दिवस येत असतील, पण नेमकं माझ्या दिवशी येते ते मला बरं वाटते. काय होतंय महाराज, तुम्ही काय करत जाता? अण्णा पुढच्या वर्षी येताना बदलून यावा, माझ्या दिवशी नेमकं येऊ नका महाराज. काय होतंय, लोकांचा गैरसमज होतो ह्याच्याच कीर्तनाला, ते कसं काय येते नेमके? मला नाही आवडत महाराज, मिले स्वाभिमानाने जीवन जगणारा माणूस आहे. सगळ्या लोकांना सांगतो पुढल्या वर्षी माझं कीर्तन आवडलं असलं तर तारीख घ्या, गावचा जावाई म्हणून अजिबात तारीख घेऊ नका. मला लई लाज वाटत हो ना, उग बाहेर लोक म्हणते ते जावाई म्हणून त्याची तारीख घेतली असं. एका कीर्तनानं मग एका बिल्डिंग बांधणार आहे काय मी? आणि तुम्ही नाही घेतलं तरी काय, मला काय कमी नाही, रोज एक गाव आहे मला बी, त्याच्यामुळं काय अडचण नाही. स्पष्ट सांगतो महाराज, आपल्याला जमत नाही. आपण पहिल्यापासून स्वाभिमानाने जीवन जगणारा माणूस आहे, ते बाप्पाच्या ओळखीचा, आमच्या सासऱ्यांच्या भरपूर ओळखी, त्याच्यामुळं ते महादेव महाराजाचे जावईत वगैरे म्हणून अजिबात कोण कीर्तन घेऊ नका. माझी विनंती खरं सांगतो महाराज, जावई म्हणून आणि पाहुणा म्हणून माझं कीर्तन कधीच घेऊ नका. एखाद्या वेळेस महाराज म्हणून घ्या, जावाई आणि पाहुणा म्हणून अजिबात कीर्तन घेऊ नका. तुम्ही मला पुढच्या वर्षी नाही तारीख दिली, मला रागही येणार नाही, आणि माझं कीर्तन घेतलं म्हणून मला काय असा फारसा आनंदही होणार नाही. लय कसं तरी वाटतंय, भरत महाराजाचा आमचा मगाशीच विषय झाला, ते म्हणले नेमकं तुमच्या दिवशीत मी येतोय वाजवाय, त्यांना आजच टाईम होता, त्याच्या पाठीमागं काय माझं कीर्तन आहे म्हणून ते आलेत असं काय नाही महाराज. त्यांना वेळ आजच होता की काल माहीत झाले उद्या माझं कीर्तन आहे, तेच मला म्हणले तुम्ही जरा पुढं तारीख घ्यायची नाही. मी म्हणलं मला बघावं लागेल माझं रुटीन, पुन्हा तिकून यावं लागेल म्हणलं पुढची घ्यायची असली तर. त्याच्यामुळे योगा योगाने ते रिकामी होते म्हणून आज आले. त्याच्यामुळे माझ्याच कीर्तनाला येते असा गैरसमज डोक्यातला काढून टाका, तसा गैरसमज कोणी करू नका. आणि माझं पाहुणा म्हणून जावई म्हणून कीर्तन घेऊ नका. तुम्हाला आवडलं तर कीर्तन घ्या, नाही आवडलं तर पुढच्या वर्षी बोलू नका. 20 गाव 30 गाव गरीबाला 40 गाव, म्हणजे परवा दिवशी मला 40 गावला जायचं म्हणून सांगायला लागलो, बघ काय नाही ऐका. म्हणून झालेली सेवा पुन्हा एकदा ज्ञानोबराय तुकोबरांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. आज आमचे संपत महाराज, श्रीराम महाराज, भागवत महाराज, पुरुषोत्तम महाराज, आमचे माऊली महाराज, भरत अण्णा पठाडे, या सर्वांनी मला गोड अशी साथ दिली. पुनः एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणि ज्ञानोबराय तुकोबरांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणी संती नोहि अंग भूत युक्ती. बोलिलो जैसे बोलविले देवे, माझे तुमा ठावे जाती कुळ, करा क्षमा काही नका धरू कोप. संत माय बाप दिनावरी.